नमस्कार, लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसामध्ये रोड साईडला गाड्यावरती जशी गरमागरम खमंग आणि कुरकुरीत बटाट्याची भजी मिळतात, अगदी तशीच आपण आज घरी बटाट्याची भजी बनवणार आहोत. तर ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. झटपट अशी बटाट्याची भजी तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, 2 कप बेसन पीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, आवश्यकतेनुसार पाणी वापरणार आहोत आपण, 1 चमचा ओवा घेतला आहे, 1/2 छोटा चमचा सोडा घेतला आहे आणि इथे 2 बटाट्यांचे काप करून घेतलेत. तर हे बटाटे स्वच्छ धुवून त्यांचे असे पातळ असे काप करून घेतलेत आणि हे काप मी पाण्यामध्ये ठेवलेत. जर तुम्हाला बटाट्याची भजी करायला जास्त वेळ असेल आणि जर तुम्ही काप केले तर अगोदर, तर ते पाण्यामध्ये ठेवायचेत म्हणजे ते काळे पडत नाहीत. तर आता पहिल्यांदा इथे एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, 1/2 छोटा चमचा सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे, तो ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा भजांमध्ये उतरतो. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहोत आणि याचं एक बॅटर तयार करून घेणार आहे. तर हळूहळू पाणी घालायचे लागेल असं. तर हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही बनवायचं आहे. तर आता गाड्यावरती बघा अशाच पद्धतीने हे पीठ फेटून घेतात. तर आपणही थोडंसं पाणी घालून अजून 1-3 ते 4 मिनिटे एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर छान असं तयार होतं आणि आपली जी बटाटा भजी आहे ती एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होतात. तर हे बघा असं आपल्याला 4 ते 5 मिनिटे एकाच दिशेला असं पीठ फेटून घ्यायचं आहे. बघितलं ना, गाड्यावरती हे लोक जे आहेत ते बॅटर अशाच पद्धतीने फेटून घेतात. तर लागेल असं पाणी घालून आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने ते लोक बॅटर फेटून घेतात अगदी तशाच पद्धतीने इथे मी बॅटर फेटून घेते. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे पिठाची, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. जर जास्त बॅटर पातळ केलं तर ते बटाट्याच्या कापांवरती राहणार नाही, ते खाली घसरून जाईल. तर अशा पद्धतीचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपलं बॅटर तयार आहे आणि आपण जे काप केलेले आहेत बटाट्याचे पातळ असे, ते काप याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत पिठामध्ये व्यवस्थित. तर बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेलही छान असं गरम झालं आहे. आता या गरम तेलामध्ये आपण हे काप पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने सोडून घेणार आहेत. तर आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त कमी नाही आणि जास्त हायही नाही ठेवायचा आहे. आणि भजी सोडताना जास्त गर्दी करायची नाही आहे, तेलामध्ये कमीच भजी सोडायच्यात म्हणजे ती छान अशी टम्म फुगतात आणि गर्दी केली तर ती एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते आणि शक्यतो मग ती टम्म फुगत नाहीत. तर आपल्याला अशीच थोडीशी कमीच भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि आपल्याला वर खाली करून ही चांगली लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. हे बघा किती मस्त टम्म अशी फुगलेत. तर भजी मस्त अशी तळली गेलेत आणि ती एकदम टम्म फुगलेत, लालसर अशी झालेत. तर आता आपण ही व्यवस्थित तेल नितळून काढून घेऊया. तर अशा पद्धतीचा झाऱ्याचा वापर करून आपण व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे आहेत. हे बघा एकदम मस्त अशी भाजली गेलेत आणि टम्मही फुगलेत, जशी गाड्यावर मिळतात ना अगदी तशीच टम्म ही बटाटा भजी फुगलेत. आता जी उरलेली ही भजी आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. तुम्हाला अजून एक घाणा मी तळून दाखवते, एकदम मस्त टम्म अशी भजी फुगतात. आता ही 2-3 मिनटं झाल्यानंतर आपण पलटी करूया. हे बघा तर ही भजी मस्त अशी टम्म फुगलेत.
तर ही भजी आपण काढून घेऊया. तर मस्त अशी आपली गरमागरम कुरकुरीत आणि टम्म फुगलेली जशी गाड्यावर मिळतात अगदी तशीच बटाटा भजी घरच्या घरी तयार झालेली आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओसोबत.